नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. लातूर लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? महायुती, महाविकास आघाडी की वंचित? कोणाचं पारडं जड? लातूर जिल्हा हा राज्याच्या राजकारणात महत्वाचा आहे. या जिल्ह्याने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. ही जागा आपल्याच ताब्यात यावी यासाठी प्रत्येकाचा आग्रह असतो. लातूर लोकसभा मतदारसंघात 19,69,177 मतदार असून महायुतीकडून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे, महाविकास आघाडीकडून डॉ शिवाजी काळगे तर वंचित बहुजन आघाडीने नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीने यंदाची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने नुकतेच 11 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाने माढा, सोलापूर यासारख्या महत्वाच्या मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातही या पक्षाने नरसिंग उदगीरकर यांना तिकीट दिलं आहे. उदगीरकर यांच्या उमेदवारीमुळे लातूरची तिरंगी लढत होणार असून येथे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसू शकतो. सध्या या जागेवर भाजपचा खासदार आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने देखील या जागेवर आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला असून या पक्षाने येथे नरसिंग उदगीरकर यांना तिकीट दिलं आहे. ते मूळचे उदगीर तालुक्यातील धोंड हिप्परगा येथील रहिवासी आहेत. उदगीरकर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले होते. यावेळी वंचितने त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. दरम्यान 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने येथून राम गारकर यांना तिकीट दिलं होतं. त्यांना 1,12,000 मतं मिळाली होती. महायुतीकडून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली असून जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधीमध्येही फारसा उत्साह दिसत नाही अशी सूत्रांची माहिती आहे. श्रृंगारे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरणारे आमदार अभिमन्यू पवार, रमेश कराड एकीकडे तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रृंगारे यांच्या निवडीचे स्वागत आणि अभिनंदनाचा सोपस्कार पार पाडणारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर दुसरीकडे असे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. पण महायुतीचा प्रचार सर्वांनी एकत्रित येऊन करावा असे देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. त्यामुळे सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेसने लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ शिवाजी काळगे यांच्या नावाची घोषणा करून त्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. लातूर हा गड कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. वंचितने या जागेवर उमेदवार उभा केल्यामुळे मतफुटी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात 19,69,177 मतदार आपला हक्क बजावतील. त्यात 10,29,961 पुरुष तर 9,35,775 महिला मतदार आहेत. शिवाय तृतीयपंथी 63 व 3,368 सैनिक मतदार आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3,81,191 मतदार आहेत. लातूर ग्रामीण 3,22,558, अहमदपूर 3,37,129, उदगीर राखीव 3,11,044, निलंगा 3,21,292 तर लोहा विधानसभा मतदारसंघात 2,92,585 मतदार आहेत. या मताची विभागणी कशी होणार हे येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.